तुम्ही हे पाहू शकता, हे जे आहेत हे सुके माकले आहेत. आपल्याला काकांकडनं कळलंय सुक्या मच्छीमध्ये कुठला तुम्ही बोलले मासा माग सगळ्यात सोडा जे सोडे जे. ऑल राईट मित्रांनो, आता पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण जाणार आहोत सुकी मच्छीची एक म्हणजे बोलतात ना खेतीच पाहायला तुम्ही बोलू शकता, तर इथे जवळच आहे. आता मी सध्या माझा माईक असा येतोय थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळे याला जरा. हा आता आपण आहोत वर्सोली बीचला. हा वर्सोली बीच आहे मागे आणि जिथे आपण जाणार आहे सुक्या मच्छीची खेती जी आपण बोललो माझ्या लँग्वेजमध्ये म्हणजे फार्मच आहे एवढी म्हणजे सुकी मच्छी तुम्ही एकही नाही करू शकत. तर आता आम्ही इथे जस्ट आलो आहे नाश्ता करायला. मग जर मागचा व्हिडिओ बघितला असेल आपण तिकडे गेलेलो लिलावाच्या जागेवर रेवदांड्याच्या जेटीवर. तर आता आपण चाललो इथे ब्रेकफास्ट करूया आधी, कारण की आम्ही ब्रेकफास्ट नाही केला. तर आम्ही जस्ट आता इथे चाय पितो आहे आणि भुर्जीपाव मागवले. आम्ही ब्रेकफास्ट नव्हता केलेला. ते काल पण आम्ही इथेच होतो प्री वेडिंगच्या शूटला. काल एवढी गर्दी होती, आज तरी नाही आहे. म्हणजे ठीक आहे एवढी नाही आहे कालपेक्षा, बट आहे. जो पण आपल्याला कॉन्टेंट भेटतो या श्रेयस म्हणजे माझा मित्रच आहे भावासारखा, त्याच्यामुळेच होतोय. नाहीतर आम्ही ॲक्च्युली मी कालच जाणार होतो. हा मला बोलला आज थांब आपण इकडचं एक्सप्लोअर करू. अजून एक्सप्लोअर करू शकलो असतो, बट मी बोललो की आता ते लिलावाचं राहिलं. मग अजून सुकी मच्छी कशी वाळवतात, मच्छी घेतात सुकी मच्छी सोडे वगैरे कसे सुकवतात, कुठे सुकवतात ते आता बघूया. मग असं मोठे फळे असतात, जाऊन विजिट करू. मला तर नाही वाटत हा कोणी असा व्लॉग तर बनवला असेल. आपणच असू, आपण आपल्या वे मध्ये बनवला असेल तर चांगलं, बट आपण आपल्या वे मध्ये बनवत. बट जो पण आहे ह्याच्यामुळे होत आहे. काल शूटला गेलेलो तेव्हा मी ते ऍक्च्युली बघितलं. मी बोललो भाई याचा व्लॉग बनवणं तर बनतं, मला आपण उद्या येऊ, कारण की काल बिझी स्केड्यूल होता. म्हणून भेटेल ना, बट भेटेल तुम्हाला. आता तुम्ही बघूनच म्हणजे मला तर वाटत असं फिशिंगची खेतीच बोलू शकतो, ड्राय फिशिंगची. असं तर तिकडे जाऊ आणि आपण आता आधी एन्जॉय करा. आता आम्ही खातोय गुरुजी पाहू येते ते खाऊ आणि मग आपण तिकडे जाऊ. चला वर्सोलीचे इथे तुम्हाला जसं बोललो इथे तुम्ही पाहू शकता सगळे काके लोक साफ करतात. तुम्ही पाहू शकता ही कुठली मच्छी आहे, कुठा मच्छी आहे, कुठा कुठा मच्छी म्हणजे साफ म्हणजे तुम्ही काय करतात नेमकं? खराब करतो, खराब करतो आणि चांगला चांगला ठेवतो. अच्छा खराब आहे, हे सगळे खराब आहे ना? हे सगळे खराब तुम्ही पाहू शकता. हे सगळे खराब फक्त ते निवडतात जे जे चांगले आहेत ते. चांगले कुठले? हे टोपली वाले ना? हे सगळे खराब तुम्ही पाहू शकता. याचे काटे वगैरे दिसत आहेत ते खराब झालेले आहेत. आणि हे जे तुम्ही सगळे पाहू शकता हे चांगले आहेत. कुठला कुपकळ काय बोलले तुम्ही मच्छीचं नाव? कुटा कुटा ना, कटाटी पाहू शकता. ही सुकी मच्छी आहे कटाटी. कसं म्हणजे कशी खातात ही रस्त्यामध्ये कसं करतात? कशी लागते खायला? चांगली एकदम. अच्छा तुपासारखी. तुपासारखी का? तुपासारखी लागते. चांगली पाहू शकतात. श्रेयस भाऊ सिनेमॅटिक्स घेतात बीरोल. ही मच्छी खराब आहे त्यातच? ही सगळी खराब मच्छी आहे. मग ही तुम्ही खराब मच्छी काय करतात? घेतात इथे. अच्छा विकले खराब मच्छी पण विकली जाते? ओके ओके. म्हणजे खातात पण काय? नाही त्याला कुठलं तरी काय ते बनवतात ना. खराब मच्छी पण अशी फेकत ना ते लोक एका कंपनीला देतात आणि त्याचा रिसायकल मे बी काय करत असतील. आता आपल्याला एवढं नॉलेज नाही. अच्छा असं आहे का? ही कुठली काका? ही बोंबील आहे. बोंबील? ही बोंबील आहे. अच्छा अच्छा तुम्ही पाहू शकता ही बोंबील आहे. ऍक्च्युली बोंबीलला बोंबील कशी अशी सरळ असते, ह्याला चिरून ती सुकट म्हणजे अशी झाली आहे. हा ही बोंबील आहे ऍक्च्युअलमध्ये तुम्ही पाहू शकतात. आणि हा तर मग अशी जो मासा सांगितला तोच. आणि ही याच्या खाली कुठली आहे? वापटी. हा नाही हे नाही खाल्लेत कधी. हे बघा तुम्ही पाहू शकतात हे वापटी. अच्छा हा ही नाही चिरलेली ना? हा हा चिरलेली पण आहे काय म्हणजे बघा ही चिरलेली वापटी तुम्ही पाहू शकतात. आणि बरेच असे मासे आहेत इथे. आणि
ही बोंबील मी पहिल्यांदा म्हणजे अशी बोंबील चिरलेली बघतोय, तुम्ही बघू शकता अशी आहे. आणि मच्छी बांगडा पण आहे ना, आणि हा काय अच्छा हा मोठा आहे वाटत, हा कुठला गाकी अच्छा तेच आहे का, ओके ओके हा मोठा आहे बहुतेक थोडा, अच्छा अच्छा कालचा आहे, किती दिवस म्हणजे प्रोसेस कशी असते, किती दिवस सुकट ठेवता तुम्ही? दोन दिवस लागतात, तिसऱ्या दिवशी अच्छा तिसऱ्या दिवशी गोळा करतो. तर असं आहे सुकी मच्छी जेव्हा ती येते, हे लोक तुम्ही सगळे इथेच हे करतात ना, पसरवतात आणि झाडू मारतात, ते काल बघितलेलं आलेलं का. तर असं आहे म्हणजे जी सुकी मच्छीची एक प्रोसेस अशी आहे, तुम्ही म्हणजे जी मच्छी येते ओली असते ते हे इकडे जी पूर्ण असं एक दिसते स्पेस अशी एकदम तिथे प्रॉपर हे सुकट टाकतात ते मच्छी. हे बघा इथे थोडी आहे तुम्हाला दाखवतो, हे बघा इथे जी तुम्ही मच्छी पाहू शकतात अशी इकडे असे सुकट टाकतात. नंतर ते झाडू असते त्यांच्याकडे, ते झाडूने म्हणजे आपण जसा कचरा काढतो तसे ते एकदम गोळा करतात एका ठिकाणी, आणि मग एक या बाजूला येऊन प्रॉपर सिलेक्शन होते. लाईक जी चांगली आहे ते माझा माईक यार हा जी चांगली आहे ते तिकडे काढतात, आणि जी खाण आहे तिचा पण यूज होतो. म्हणजे विचार करा ह्याच्यामध्ये हे गोण्या तुम्ही पाहू शकतात, याच्यामध्ये ॲक्च्युली मच्छी आहे, तुम्हाला दाखवतो मी हे बघा त्याच्यामध्ये. म्हणजे विचार करा गोणी किती जड आहे, माझ्याने तर उचलायला होणार नाही. बघा किती मच्छी आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता की किती मावरा आहे, म्हणजे नाही ना बोलून तरी भरपूर मच्छी आहे इकडे. आणि म्हणजे विचार करून चाला की ही गोणी हमखास हमखास म्हणजे भरपूर 100 आता मला आयडिया नाही, बट 50 किलोच्या वर तर आरामात ही गोणी आहे. काय बोलतो श्रेयस भाऊ कशी आहे? 50 तू पण पहिला टायमा आला असेल ना अशा ठिकाणी? पहिल्या टायमाला आलोय पण बघितलेलं होतं, एवढं व्हिजिट नव्हतं केलं. म्हणजे विचार करा ह्याला पण माहिती नाही एवढं या ठिकाणी असं, बट ब्लॉगच्या चक्करमध्ये ह्याला पण तुला माहिती होतं का अशा मच्छ्या? या मच्छ्या नावापासून नव्हतं माहिती, पहिल्यांदा नाव आहे. खाल्लेस तू सुकी मच्छी? खाल्ले पण ह्या टाइपचे एकदम नाही खाल्ले. सुकी मच्छी आपण काय करतो सोडे वगैरे, आपण आप पडलं तिकडे गोणी खायला, आता काय माहिती हॉन्टेड असेल. ती बघा ही गोणी आपण आप पडली, मी तुम्हाला बोललो 1 2 3 4 5 6 7 आणि इकडे पण भरपूर आहेत 7 गोण्या, म्हणजे हमखास एक गोणी तरी 50 किलोच्या वर धरा ती गोणी तुम्ही पाहू शकता. हे सगळं एवढं पसरवून ठेवलेलं, अच्छा हे पूर्ण पसरवलेलं असतं जसं मी तुम्हाला सांगितलं. एवढं पण हे आलं दांड आहेत ना, हा त्याच्यावर बोंबील वगैरे लटकवलेले असतात तिथे थोडे. तेव्हा तिथे तुम्हाला एक दाखवतो माकले, ते जे मी बोललो ऑक्टोपस ते तिथे लटकवलेत. आणि ही बघा ही गोणी पडली आणि हे आपल्याप पडली ही, म्हणजे विचार कर हे पण लोक केवढे खातात सगळ्या शौकीन आहेत सगळे याचे. तुम्हाला इथे दाखवतो हे माकलेत ना पक्के, ऑक्टोपसच वाटतायत तुम्ही पाहू शकता. मी हे फर्स्ट टाइम सुके माकले बघतो, हे बघा हे असे काय आहेत, म्हणजे एकदम कडक झालेत ते, असं आपण काढू तर नाही शकत बट हे असे कडक झालेत. हे बघा हे पापलेट आहे, हे पापलेट आहे हा, अच्छा हा बघा हा पापलेट आहे तुम्ही पाहू शकतात. हे कडक झालेत एकदम पूर्ण अटॅच झालंय, आपण काढू नाही शकत. इथे पण एक मासा आहे, पूर्ण इथे कडक म्हणजे असं वाटत गमने चिपकवलं असं झालंय. एक आपण दाखवू शकतो घाण, म्हणजे नको जाऊ दे बघा पूर्ण चिपकलाय तो. हे बघा ते एवढं ताकद जाऊ दे, तुम्हाला कळलं हे पूर्ण अशी सुकी मच्छी. ही पण इकडे हा बहुतेक कुपा आहे, मला आयडिया नाही बट बहुतेक असं वाटतं कुपा आहे छोटा ना रे हा. आणि हे पूर्ण माकले इथे या लोकांनी कसे सुकट टाकले तुम्ही पाहू शकता तेच. आणि काल आम्ही आलेलो तिथे झाडू काढत होते बट आज ते नाही आहेत, मे बी त्यांनी झाडू काढून झालं असेल. हे काल हा काल ना बघा इथे सुका खेकडा पण हा बघा खेकडा सुकलाय तो पूर्ण तुम्ही पाहू शकता. इथे खेकडा पण आहे. अजी कुठली मच्छी आहे? हे आळे आहेत काय? आळे म्हणजे ते अच्छा पॉन्स टाईपच असतात ना, ते बारीक बारीक असतात. तुम्ही पाहू शकता इथे आजी आणि काकी. बावा नको बावा माझी नको कर अरे एवढा काय नाही काकी सफाई कर तिकडे निघून गेल्या. आजी बसल्यात आणि का आजी पण साफसफाई करतात. तुम्ही पाहू शकता ही सेम मच्छी तिकडे जी होती तीच आहे. हे पसरवलेलं ह्याच्यातलं मिक्स झालेलं आहे. तुम्ही काय करतात आता? अच्छा तुम्ही सेपरेट करतायत ना? हिच कसं म्हणजे रस्त्यामध्ये खातात का हे? अच्छा तेल कांद्यामध्ये बनवून ओके. रस्त्यामध्ये पण खाऊ शकतात ना? रस्ता पण बनवू शकतो आणि आपण म्हणजे एक ड्राय ग्रेव्ही टाईप पण बनवून तसं पण खाऊ शकतो. मी एकदा खाल्लेलं जवळा खाल्लेला मी
तसंच आहे बट मला ते सुकी मच्छीचं मी एवढा डोकं मोडतो. अच्छा हे डोकं मोडतात अच्छा अच्छा ओके म्हणजे ते डोकं मोडून मग ते तसं धुवायचे धुवायचे अच्छा तेलकांजर करायचं. ओके ओके कसं लागतं सुकच करायचं पण ते मिरच्या कोथिंबीर कापून. अच्छा कसं लागतं मस्त लागत. खाल्लंय तुम्ही? आम्ही खातो. अच्छा आजींकडनं एक समजलं की सुक्या मच्छीचा लिलाव नाही होत म्हणजे जे व्यापारी जे लोक असतात त्यांना हे सेलिंगला जातात जस्ट हे सेलर टाइप. बरोबर. आणि आजीकडनं कळलं इथेही लिलाव होतो सकाळी होतो बट आम्हाला माहिती नाही. आता आम्हाला कळलं आजीकडनं ह्याचं घर जे आहे इथं किती मिनिटावर आहे 10 मिनिटावर आहे. आता हा काय बोलतात बोटी आल्या अच्छा मच्छी नाही म्हणजे बोटी आल्यात आजी म्हणतात मच्छी नाही. आम्हाला माहिती नव्हतं याच्या घरापासून ही जवळ जागा होती बट आम्हाला माहिती नाही असं आहे. म्हणजे रेवदंडापेक्षा इथे कमी असतात असे बोटी. हा जे आपण त्या ह्याच्यावर गेलेलो तिकडे जास्त असतात इथे कमी असतात बट असतात असं आहे. काकींनी अजून वाकट्या आणलेत. आता मी प्रॉपरली त्याला स्प्रेड करायला लागतं पाहू शकतात. स्प्रेड करणार तो बांगडा आहे ना काकी? सुरमई. अच्छा सुरमई आहे ती. आणि ही वाली ही वाली ही तारला. अच्छा तारला आहे. ओके ओके बांगड्यासारखं वाटतो हे तुम्ही पाहू शकता तारली. सुरमई कुठे बोलला सुरमई? हा ही बघा ही सुरमई आहे सुकी सुरमई छोटी बघा शेपटीवरनं सुरमईला ओळखू शकतो इझिली. थोडी पिवळी पिवळी असते आणि छोटी सुकलेली सुरमई थोडी ओली आहे. आता ते त्यासाठी आले ते हे करायला पाहू शकतात. हे तुम्ही पाहू शकतात हे असे माकले तुम्ही बघा हे आता ओले त्यांनी सुकत टाकले ते आता ओले असे दिसतात. जस्ट आम्ही तिकडून जस्ट आलो आणि हे आपल्याला ओले भेटले आणि ती मच्छी जी बघितली ही आधी ही अशी दिसते म्हणजे ही ओली आहे म्हणून हे बघा तुम्ही पाहू शकतात एकदम ओली. आणि हे पण ओले म्हणजे वाकटी वाकटी याला बोलतात. आणि हे बघा हे पण कसं ओली आहे एकदम चिकटलेले. हा हे चिकटलेले मगाचे जे तुम्हाला दाखवले नाही बघा स्क्विड बोलतात ना मरा इंग्लिश मध्ये ते हे आहे म्हणजे पाहू शकता हे बघा हेही ओलं आहे अजून असं आहे. ठीक आहे जाऊ दे. आता ही ते सुकलेले स्क्विड तिथे. हा ते सुकलेले बघा चला तिकडे आतमध्ये पण भरपूर आहे तुम्हाला दाखवतो. तुम्ही हे पाहू शकता हे जे आहेत हे सुके माकले आहेत हे तुम्ही पाहू शकता. हे बघा हे सुकलेले माकले आहेत हे जे आहेत आपण ते तिकडे बघितले ते ओले. आणि हे बघा कसे सुकल्यानंतर कसे होतात बघा. आणि म्हणजे तुम्ही पाहू शकता की हे खातात म्हणजे लिटरली हे खाल्लं जातं. आपण असं बघून तर समजू नाही शकत की हे खाऊ शकतात नाही खाऊ शकत बट हे तुम्ही पाहू शकतात की हे सगळे माकले म्हणजे हे बघा हे खाऊ शकतात लिटरली हे खातात असं आहे. ए इकडे ही पण एक फा पापलेट आहे बघ ते पापलेट किंवा अच्छा सुरमय हलवा ना. हा हा बघा हा सुकलेला हलवा आहे सुका हलवा. आणि असं पूर्ण प्रॉपर इथे त्यांनी हे केलंय पूर्ण गोणी आहेत ते भरलेले आहेत. हे बघा याच्यामध्ये जे आपण मगाशी बघितलेलं आहे बघा इथे थोडंसं फाटलंय हवाला मच्छीवाली आहे पाहू शकतात असं आहे. हे बघा इथे प्रॉपर भरपूर गोण्या जे गोण्यांमध्ये जे आहेत सगळे मग ते तुम्ही कसे हे करतात सुकवून दिले. अच्छा सुकवून दिले छोटी मच्छी आहे. 700 रुपये ला जातं 60 रुपये किलो होते. अच्छा सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये भाव वगैरे सोसायटी वाले करतात असं ते घेतात व्यापारी घेतात व्यापारी. आता नवगावला चालू आहे नवगावात चालला झाला ते उद्या इकडे आपल्या इकडे होतील. आपल्याला काकांकडनं कळलं सुक्या मच्छी मध्ये कुठला तुम्ही बोलले मासा माग सगळ्यात सोडा जे सोडे जे असतात जे आम्हाला घ्यायचे तेच आम्ही काकांना विचारलं काकांकडे आता नाही बट काका जे बोलले सुक्या मच्छी मध्ये सगळ्यात महागडा जो जातो सोडाच ना. अच्छा असं एक आहे म्हणजे त्याचं म्हणजे का तो एवढा महागडा जातो
तो बाहेरचे जसं जात आहे ना नाही म्हणजे ते एवढं महागडे काय म्हणजे त्याला काय सोलायला वगैरे लागतं त्यामुळेच नाही इथं सोलायला लागतात सोलून आम्ही ते बाहेर देशात पाठवतो अच्छा बाहेरच्या इथे जात ओके ओके इम्पोर्ट होतं म्हणून एक्सपोर्ट सॉरी तेच तर त्यामुळे सोडा ड्राय फिश मध्ये सगळ्यात महागडा असा जातो काकांकडनं आता आपल्याला कळलं.